लोकसभा निवडणुकीनंतर आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसलीय मतदारांची मानसिकता बदलण्यासाठी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली यात महिलांसाठीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल अशी सरकारला अपेक्षा आहे याशिवाय सरकारनं सोयाबीन आणि कापूस अनुदानाचाही निर्णय या अधिवेशनात मार्गी लावलाय तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी सुद्धा माफ करण्यात आली आहे याच सगळ्या योजनांचा सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत फायदा मिळेल अशी अपेक्षा सत्ताधारी नेत्यांना आहे दुसऱ्या बाजूला मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एक वेळेस डोकं वर काढतोय मराठा आणि ओबीसी असे दोन्ही गट आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक दिसत लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात याच आंदोलनाचा फटका बसल्याने यावरही उपाय शोधण्यासाठी सरकार आता शर्थीचे प्रयत्न करत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावर सरकारसोबत एकत्र यावं चर्चा करावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी मागणी केली आहे दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार हे राजकीय घडामोडींकडे कसे पाहतात याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाने केलाय यात विधानसभा निवडणुकीत कुणाचं सरकार येऊ शकतं मुख्यमंत्री म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती आहे याचा अंदाज या सर्वेक्षणामधून घेण्यात आलाय तर पाहूयात नेमका हा सर्वे काय सांगतो आणि कोणत्या पक्षाला सत्ता मिळू शकते ते सविस्तरपणे केलेल्या सर्वेक्षणात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा कल समजून घेण्यासाठी दोन स्वतंत्र प्रश्न विचारण्यात आले होते महाविकास आघाडी की महायुती या प्रश्नावर उत्तर देताना अधिक मतदार हे महाविकास आघाडीला पसंती देताना दिसलेत तर सर्वच पक्ष स्वतंत्र लढले तर पक्षनिहाय मिळालेल्या प्राधान्यात भाजप क्रमांक एकवर वर आहे मात्र बहुमतापासून दूर आहे आकडेवारीत बघायचं झालं तर एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी महाविकास आघाडीला एकशे बावन्न आणि महायुतीला एकशे जागा मिळण्याचा अंदाज आहे सर्वेक्षणातील अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के मतदारांचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तर तेहतीस पूर्णांक एक टक्के मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने पक्षांमध्ये सर्वाधिक पसंती ही भाजपला आहे भाजपला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे त्या खालोखाल काँग्रेस राष्ट्रवादीच्या पवार पक्षाला पवार टक्के तर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला अकरा पूर्णांक सात टक्के एवढी पसंती मिळालेली आहे याशिवाय महायुतीतील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार पूर्णांक दोन टक्के असा पाठिंबा मतदारांनी नोंदवला आहे आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याचाही अंदाज या सर्वेक्षणातून घेण्यात आलाय यानुसार भाजपच्या जागा घटताना दिसून येत आहेत भाजपला पंच्याण्णव जागा मिळतील असा अंदाज आहे तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला अवघ्या सत्तावीस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अठरा जागा मिळू शकतात असाही अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त केला जातोय थोडक्यात काय तर महायुतीमध्ये सगळ्यात जास्त फटका हा अजितदादांना बसू शकतो इकडे महाविकास आघाडीत मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊ शकते काँग्रेसला सदुसष्ट जागा मिळतील असा अंदाज आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाला एक्केचाळीस आणि शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला एकतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे याशिवाय नऊ जागा या अन्य पक्षांना मिळू शकतात म्हणजेच मतदारांचा हा कल मतदानापर्यंत कायम राहिला तर लोकसभेचा ट्रेंड हा विधानसभेलाही कायम राहू शकतो असंच म्हणायला हवं मात्र असाच कल राहील असं सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे नेमकं का काय होईल हे आपल्याला प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच समजून येईल आता तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीत कोण सत्ता मिळवेल महाविकास आघाडी की महायुती ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी